हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी शुभांगी शशिकांत देवकर इंदापूरपासना केंद्रामधून आहे। मी बापू परिवारामध्ये 2009 पासून जॉईन झालेले आहे आणि ह्याची कृपा फक्त आणि फक्त माझी बहीण मोठी ती इचलकरंजी उपासना केंद्रामध्ये आहे आणि तिच्यामुळं आम्ही ह्या बापू परिवारामध्ये सामील झालो। तिने आम्हाला सांगितलं की बापू कोण आहेत, कसे आहेत, काय आहेत। तिने आम्हाला बापूंची ओळख करून दिली, पण सुरुवातीला काही विश्वास बसत नव्हता, पण तिने सांगते म्हणून एक नामस्मरण वगैरे चालू ठेवलं। पण हळूहळू त्या नामस्मरणाचा एवढा फायदा होत गेला, इतक्या अडचणीत अशा किरकोळ जरी अडचण आली ना, आम्ही हा बापू आता हे आमचं करून द्या काम। साधी कानातली रिंग हरवली तर बापू रिंग सापडली पाहिजे, मी खूप नामस्मरण करते किंवा मी करायचे पण तेवढं की हे मिळावं ते मिळावं म्हणून। मग असं नंतर लग्न झालं 2013 मध्ये आणि एक वेळ अशी आली की मिस्टरांना सोनाईतून कामावरून काढून टाकलेलं होतं, सोनाई दूध संघात काम करत होते आणि काढून टाकलं तिथून काहीतरी अडचणीमुळं। आणि मग ते घरी फक्त डिरेक्टच कामाला जात होते आणि त्यांच्यावर सगळ्या संसाराचा आमच्या गाडा होता, त्यांनी सगळे जबाबदारीने सगळं सांभाळत होते। आणि नंतर काही दिवसांनी 1-2-3 महिन्यामध्ये कोरोनाची साथ आली आणि सासू सासरे पण आजारी पडले। म्हणजे कुणीच त्या 1 महिन्यामध्ये कुणीही कामाला नव्हते, ना धीर, ना मिस्टर, ना सासू सासरे। कारण धीर कामाला जायचे तर मिस्टरांकडून गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ड्रायव्हर होते धीर माझे, आणि मिस्टरांकडून चुकून त्या दिवशी मिस्टर गेले टँकर घेऊन आणि त्यांच्याकडून ऍक्सिडेंट झाला आणि टँकर पण आमचा पोलीस स्टेशनमध्ये राहिला आणि तो माणूस एक्सपायर झाला। ह्यांची काही चूक नसताना सुद्धा तो माणूस एक्सपायर झाला, कारण त्याला आत्महत्या करायची असल्यामुळं। मग आता काय करायचं, एवढं असं चारी बाजूने संकट आलेली, घरात अगदी आता भागवायचं कसं, कारण काम केलं तरच घरामध्ये सगळं भागत होतं। पण बापूंनी काही अडचण येऊ दिली नाही, अगदी व्यवस्थित 1-2 महिने सगळं रुटीन व्यवस्थित चाललं, आमचा टँकर पण परत सुटला, म्हणजे काही अडचणी आल्याच नाहीत असं। कारण एवढं आम्ही नामस्मरण चालू ठेवलेलं होतं का नाही, की त्याच्यामुळं बापूंनी आम्हाला कुठून ना कुठून येऊन आम्हाला मदत केली आणि सगळं सही सलामत सगळं काम चालू झालं, परत टँकर सुटला, मिस्टर व्यवस्थित कामाला परत सुरू झाले, आता महिन्याचं इन्कम पण चांगलं आहे, जेणेकरून आता घरामध्ये काही अडचणी येऊ शकत नाहीत। फक्त म्हणजे अनुभव काही खूप मोठा नाहीये हे, पण छोटे छोटे अनुभव येत गेल्यामुळेच त्या अनुभवांचं भरपूर खजिना आहे, पण त्यातला एक छोटासाच अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे, एवढाच माझा अनुभव आहे। आणि फक्त मला बाप मला मनापासून एकच सांगणं आहे की बापू परिवारामध्ये एकदा तुम्ही सामील झाला ना की तुम्ही ना त्या बापूंच होऊन जाता, की अगदी तन मन धन सगळं आपण बापूंच्या लीन करतो आणि अगदी मनापासून बापूंचं झालेलं असतो, त्यामुळे आपण एखादी जरी मनापासून हाक मारली तर बापू आपल्या त्या संकटाला धावून येतात, आपल्याला मदत करतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ।